नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली, तर अनेक ठिकाणी जलमय चांगले पाहायला मिळाले. अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला व मुसळधार पावसाने अहमदनगर शहराला झोडपले. श्रावणाच्या रिमझिम सरीनंतर आज पावसाने दमदार हजेरी लावली. एक तास सुरू असलेल्या मुसळधार पावसाला अहमदनगर शहराला चांगले झोडपले. या मुसळधार पावसात अहमदनगरमध्ये बाजारपेठेत पाणीच पाणी झाले होते. शहरातील बाजारपेठेत मोठमोठे नाले नाही, तसेच पावसाचं पाणी शहराभर जाईल असे व्यवस्थापन केले गेले नाही, त्यामुळे पाण्याची रस्त्यावरून वाहत जाते. त्यामुळे एक ते दीड तास झालेल्या जोरदार पावसाने चांगली भांबळी उडत गेली. तर गेल्या अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज अहमदनगर शहरात सह जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर त्यामुळे ग्रामीण भागातही चांगला पाऊस झाल्याने शेतात देखील पाणीच पाणी साचलं होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपात लावलेले बाजराचे पीक खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील विविध भागात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. त्यातच आता राज्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील पुढील 3 तासात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज पुन्हा अहमदनगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडला आहे. तर पुढील 3 तासात उस्मानाबाद, लातूर, बीड, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे. हवामान खात्याने इशारा देण्यात आला आहे.